अमडापूर प्रकल्पाअंतर्गत कुरळी ग्रामस्थांनी तिरंगा चौकात सुरू केलेले आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले. अमडापूर प्रकल्प अंतर्गत कुरळी गावाचे महागाव व कुरळी येथील 341 घरांचे ऐच्छिक पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी कुरळीतील ग्रामस्थांनी सोमवारपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तिरंगा चौकात सुरू केलेले आमरण उपोषण बुधवारी मागे घेण्यात आले. कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग पुसद यांनी याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले. कुरळी गावातील 77% जमीन संपादित करून त्या ठिकाणी प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. गेल्या 18 वर्षांपासून मौजा कुरळी येथील ग्रामस्थ पुनर्वसनासाठी झगडत आहेत, परंतु अद्यापही त्यांचे पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आपला आग्रह सोडून ऐच्छिक पुनर्वसन करा असा ग्रामस्थ मंडळींनी सर्वानुमते ग्रामसभेत ठराव पारित केला. गेल्या 3 महिन्यांपूर्वी निवेदनासोबत दिला आहे, परंतु आजपर्यंत पाटबंधारे विभागाकडून स्वेच्छा पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले. आता लेखी आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे घेण्यात आले. आम्ही सर्व धरणग्रस्त जे आलेले आहेत, धरणग्रस्त कुरळी येथील धरणग्रस्त आहोत. आमची जमीन आमडापूर धरणामध्ये गेली आहे आणि धरण जवळपास 20 वर्षे 1996 साली पूर्ण झालं असले तरी आमच्या गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न रखडलेला आहे आणि ते पूर्ण करण्याकरता आम्ही अनेक वेळा कलेक्टर साहेबाकडं आणि डिप्टी साहेबाकडे जाऊन आलो, तरी त्यांनी आमचं काही ते पुनर्वसनाचं काम त्यांनी पूर्ण केलेलं नाही आणि ते पूर्ण करण्याकरिता आम्ही आता आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे आणि त्यामुळं आम्ही सर्व कुरळी रहिवासी सर्व आमच्या मागण्यासाठी कलेक्टर ऑफिससमोर आमरण उपोषण घेऊन बसणार आहोत. आमचा जे मेन प्रश्न आहे, आम्ही पुनर्वसन मागत आहोत, त्यामुळे ते काय म्हणत आहे की आम्हाला तुम्हाला तुमच्यासाठी जागा नाही, जागा अपुरी आहे, त्याच्यामुळं आम्ही आता असा निर्णय घेतला की बाबा तुम्ही आम्हाला पुनर्वसन जर देत नसाल तर आम्हाला तुम्ही ऐच्छिक पुनर्वसन म्हणून आमच्या घराचा मोबदला आम्हाला नवीन नियमानुसार जे काही नवीन पुनर्वसनाच्या अटी आहेत ते काय 5 पट रक्कम हे करून ते आम्हाला तुम्ही देण्यात यावा, त्यासाठी आम्ही आता आमरण उपोषणास इथं बसलेलो.